नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? लक्ष्मी झोन कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे कच्च्या टोमॅटोचं भरीत. वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच खातो, पण कच्च्या टोमॅटोचं असं झणझणीत आणि चटपटीत भरीत तुम्ही कधी खाल्लेलं नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच बघा. सर्वात आधी आपण टोमॅटोमध्ये भरायला स्टफिंग तयार करून घेणार आहोत, म्हणजेच हा मसाला तयार करून घेणार आहोत. आणि हा मसाला झटपट आणि टेस्टी कसा बनवायचा ते सुद्धा मी इथे शेअर केलेली आहे. चला तर पटकन सुरुवात करूया. स्टफिंगच्या मसाल्यासाठी सर्वात आधी इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच भाजलेल्या चण्याची डाळ घेतलेली आहे. 1/2 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित पिसला जाईल, नाहीतर त्याचे मोठे तुकडे राहतात. यानंतर 5 ते 6 मोठ्या जाड लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मसाल्यामध्ये लसणाचा टेस्ट छान येतो म्हणून मी थोडासा जास्त घेतला. त्यानंतर 1/4 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे इथे मी भाजलेला खोबरा घेतला आहे. भाजलेला खोबरा माझ्याकडे रेडी असतो म्हणून मी तो घेतला आहे. तुम्ही पाहिजे तर वेगळा भाजूनसुद्धा घेऊ शकता. यानंतर इथे 5 ते 6 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. मसाला आपल्याला थोडासा झणझणीत बनवायचा आहे म्हणून मी इथे हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आणि तिखट मिरच्या घेतल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. मिरची, लसूण आणि आल्याचं पाणी सुटून हा मसाला व्यवस्थित पिसला जातो. यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज नाही. तुम्ही पाहिजे तर यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूनसुद्धा पिसून घेऊ शकता, पण माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट रेडी होता म्हणून तो मी सेपरेटली इथे घालत आहे. तर इथे मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. छोट्या चमच्याने 2 चमचे घेतले आहेत अंदाजे. आता आपल्याला यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत. सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मिठाची क्वांटिटी मी फक्त स्टफिंगपुरतीच घातली आहे, बाकी मीठ आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो. 1/4 चमचा हळद घातला आहे आणि 1/4 चमचा हे घरगुती लाल तिखट घातला आहे, हेसुद्धा तिखट आहे. आणि स्टफिंगमध्ये मी मिरचीसुद्धा वाटून घेतलेली आहे, ती तिखट होती म्हणून मिरची पावडर कमी घातली आहे. 2 ते 3 चिमूट हिंग घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता सगळं एकदा हे ड्राय असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा तेल घालून मिक्स करू शकता, थोडासा ओलसर करू शकता किंवा थोडासा पाण्याचा हबका मारूनसुद्धा ओलसर करू शकता. पण मला इथे पाणी किंवा तेलाची गरज वाटत नाही आहे, कारण खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं येतं तेल सुटलेलं आहे. तर थोडासा ओलसर असा मसाला तयार झालेला आहे. तर इथे आपल्या टोमॅटोमध्ये भरायला झटपट असा टेस्टी मसाला तयार झालेला आहे, म्हणजे स्टफिंग तयार झालेली आहे. चला तर आता पुढची तयारी बघून घेऊया. भरीत बनवायसाठी मी इथे 7 ते 8 कच्चे कडक टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे हिरवे टोमॅटो आहेत. हिरवे टोमॅटो खायला चटपटीत असतात, आंबट असतात आणि याचं भरीत खूप छान लागते. आता टोमॅटोमध्ये मसाला भरण्यासाठी टोमॅटो कसे कट करायचे ते तुम्हाला दाखवत आहे. सर्वात आधी आपल्याला मधून अशी एक कट मारायची आणि त्याच्या बाजूने अगदी दुसरी कट मारायची आणि मधला जो भाग आहे, गाभा आहे, तो असा आपल्याला बाजूला काढायचा आहे. असे कट मारल्यामुळे कट ही जाड होते आणि यामध्ये मसाला व्यवस्थित भरला जातो, जास्त मसाला भरता येते. अशा प्रकारे एका जागेवर जवळजवळ 2 वेळा कट मारून आपल्याला अशी जाड क्रॉस कट करून घ्यायची आहे, त्यामुळे मसाला व्यवस्थित आणि जास्त क्वांटिटीमध्ये भरता येतो. आणि टोमॅटोमध्ये मसाला भरताना टोमॅटो तुटतसुद्धा नाही, म्हणजे त्याचे तुकडेसुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे कट करण्याची ही हॅक आहे, ही तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोला कट करून घेऊ शकता. तर सर्व टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. स्टफिंग भरताना आपल्याला जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे, अगदी एका बुटाने आपल्याला हळूहळू आतपर्यंत मसाला स्टफ करून घ्यायचा नाही. तर टोमॅटो खूप ठिसूळ असतात आणि कच्चे टोमॅटो लवकर तुटण्याचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने आतपर्यंत सगळा मसाला स्टफ करायचा आहे. तर इथे आपला एक टोमॅटो स्टफ करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला मसाला टोमॅटोमध्ये स्टफ करायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या टोमॅटोमध्ये मी मसाला स्टफ करून घेतलेला आहे आणि आता पुढच्या रेसिपीसाठी हे तयार आहेत. कढईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये 1/4 चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला घालायचा बारीक चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे. या रेसिपीमध्ये कांदा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तरी पण चालते, पण कांद्याचा टेस्ट या टोमॅटोच्या मसाल्यामध्ये खूप छान येतो. 2 मिनटं कांदा सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर चेंज झाला आहे. तर आता यामध्ये 1/4 चमचा हळद घातली आहे. 1 छोटा चमचा घरगुती लाल तिखट घातलं आहे.
एक चमचा मी इथे घरगुती गरम मसाला घातलाय, त्यामधला मी थोडासा वाचवून ठेवलेला आहे तो नंतर घालणार आहे. त्यानंतर इथे मी एक चमचा पाणी घातलं आहे आणि हा मसाला आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही आणि तो शिजायलाही वेळ मिळतो. तर आता परत या कांद्यामध्ये हा मसाला 1 ते 1.5 मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत 1/2 मिनटं परतून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याची टेस्टही छान येते आणि कोथिंबीरीचा सुगंधसुद्धा छान येतो. तर आता कांद्यामध्ये ड्राय मसाले परतून झालेले आहेत आणि कांदासुद्धा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपले भरलेले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो तुम्ही पाहिजे तर सेपरेटली थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करूनसुद्धा घालू शकता, पण मी ते असेच घालते. आणि सगळे टोमॅटो ठेवून झाल्यानंतर यावरती मी थोडासा जो उरलेला स्टफिंगचा मसाला आहे तो घालते. स्टफिंगचा मसाला पाहिजे तर तुम्ही शेवटीसुद्धा घालू शकता. आणि थोडंसं कढईनी पाणी घालते म्हणजे खाली मसाला करपणार नाही, जास्तही पाणी घालायचं नाही आहे, अगदी वाफ निघण्यापुरतं पाणी आपल्याला ते घालायचं आहे. आणि टोमॅटोमध्ये थोडीशी अशी गॅप करून घ्यायची. आता यावरती आपल्याला एक खोलगट असं झाकण ठेवायचं म्हणजे ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जसं आपण वांग्याचं भरीत करताना किंवा नॉनव्हेज शिजवताना झाकणावरती पाणी ठेवतो, तसंच आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे. त्या पाण्याच्या वाफेमुळे टोमॅटो लवकर शिजतील आणि खाली करपणार नाही. झाकण ठेवून 2 मिनटं झालेली आहेत. आता तुम्ही बघू शकता टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे आणि पाणीसुद्धा यामधलं जसं तसं आहे. आणि टोमॅटो आपले हे हलके सॉफ्ट झालेले आहेत. ग्रेव्हीलासुद्धा मस्त रंग आलेला आहे. तर परत एकदा झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 वेळा अशीच प्रोसेस करायची आहे. म्हणजे झाकण उघडून आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 वेळा असंच 2-2 मिनटासाठी शिजवत जायचं आहे. लो टू मीडियम गॅस ठेवून 10 ते 12 मिनटं व्यवस्थित छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेत. जर यामध्ये तुम्हाला असं वाटलं की ग्रेव्ही घट्ट होते, पाणी लागतं, तर हे ताटावरचंच गरम पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालायचं. तर आता शेवटी मी इथे थोडासा वाचवून ठेवलेला गरम मसाला होता तो घातलाय आणि वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. 1/2 मिनटं गॅसची फ्लेम चालू ठेवून परत एकदा हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला इथे झणझणीत आणि चटपटीत कच्च्या टोमॅटोचा भरीत तयार आहे. त्याआधी चॅनलवरती मी कच्च्या टोमॅटोचा झणझणीत आणि चटपटीत ठेचा कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, ते सुद्धा रेसिपी तुम्ही चेक करा. किंवा कधी भाज्या खायचा मूड नसेल किंवा तोंडाला चव नसेल आणि काहीतरी झणझणीत चटपटीत खायचं मन करत असेल तर अशा प्रकारे कच्च्या टोमॅटोचं तुम्ही भरीत बनवून बघा. भाकरी किंवा चपातीबरोबर खायला गरमागरम खूप छान लागतं. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबत बेल बटनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर परत भेटूया अशाच एका मस्त झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग.